18 जानेवारीला काँग्रेसच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याचा दुजोरा दिला आहे. काँग्रेसची स्थिती अमरावती लोकसभा मतदारसंघात चांगलीच मजबूत आहे. सर्वेक्षणातून राज्यात 40 जागा महाविकास आघाडीला मिळतील. या सर्वेक्षणामुळे आता भाजप घाबरली आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहे असा दावा पटोले यांनी केला. देशात आणि महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागली आहे. भाजप आता धार्मिक कार्डाचा वापर करत आहेत. यासोबतच राज्यात मेरिटच्या आधारावर जागा वाटपचा फॉर्म्युला ठरणार आहे. जेथे ज्या पक्षाला जास्त जागा मिळू शकतात तिथे त्या पक्षाला उमेदवारी देण्याबाबतचा विचार केला जाणार आहे असे पटोले यांनी स्पष्ट केलेत. आज माहिती नाही आहे आंबेडकर साहेबांच्या बद्दल, तर त्याच्याबद्दल मी चर्चा करणं काही बरोबर नाही. किती जागावर काँग्रेस आमचं ठरलेलं आहे की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ. त्याच्यामुळे जिथे जिथे काँग्रेसला मेरिट असेल, तिथे तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असेल, तिथे शरद पवार साहेबांच्या असेल, तिथे तिथे त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. जागांचं वाटप समसमान होणार आहे की मग तुम्हाला सांगितलं मेरिटच्या आधारावर घेतले जाणार आहे. सुशील कुमार शिंदे उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उतरता कळा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे. त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का, त्याचा एक प्रयत्न अयशस्वी प्रयत्न ते करतात.